इयत्ता 10वी गणित भाग 2 याच्यामध्ये बघत असताना आपण 6वे प्रकरण सांख्यिकी बघत आहोत. सांख्यिकी प्रकरणामध्ये आपण सराव संच 6.1 मध्ये मध्य कसा काढायचा, तरी मध्य कसा काढायचा याबद्दल आपण माहिती बघितली. मध्य काढत असताना सरळ मध्य पद्धत, गृहीत मध्य पद्धत आणि मध्य प्रमाण विचलन पद्धत अशा तीन पद्धतीने मध्य कसा काढतात आपण हे मागच्या भागामध्ये पाहिलं. आता या सराव संच 6.2 मध्ये आपल्याला काय बघायचं, मध्य कसा काढायचा. मध्य आणि मध्य मध्ये थोडा फरक असतो, मग तो कसा काढायचा ते आपल्याला ठिकाणी शिकायचे. सगळ्यात अगोदर जी दिलेली सारणी असते ती आपल्याला मध्य मध्ये आणि मध्यक मध्ये दोन्ही पद्धतीने सारखीच असते. दिलेले वर्ग असतात आणि वारंवारता असते, या दोन सारण्या दिलेल्या असतात. आता मध्यक मध्ये अतिशय सोपं आहे, मध्यपेक्षा सुद्धा मध्यक काढणं सोपं आहे. या ठिकाणी काय करायचं, अगोदर दिलेले वर्ग लिहून घ्यायचे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, दिलेले वर्ग हे सलग असले पाहिजे. आता सलग वर्ग कशाला म्हणतात लक्षात घ्या, अगोदरचा वर्ग 8 ते 10 आहे आणि दुसरा 10 ते 12 आहे. म्हणजे पहिल्या वर्गामध्ये जो वरचा वर्ग आहे तो दुसऱ्या वर्गामध्ये खालचा वर्ग आहे, याला म्हणायचं सलग वर्ग. बघा या ठिकाणी 12 12 14 14 आहे की नाही, याला म्हणायचं सलग वर्ग. जर सलग नसती तर काय करायचं हे आपण दुसऱ्या प्रश्नात बघू. त्या अगोदर इथं सलग दिलेले आहेत ना, फक्त आपण याचा अभ्यास करू. या ठिकाणी दिलेली वारंवारता आहे. आता या ठिकाणी आपल्याला जर मध्य काढायचा असेल तर अगोदर मी तुम्हाला सूत्र सांगतो काय आहे, म्हणजे मध्य काढण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते ते तुमच्या लक्षात येईल. मध्य बरोबर एल आदि कंसामध्ये एन भागिले 2 वजा सी एफ भागिले एफ भागिले एफ गुणिले एच. म्हणजे या ठिकाणी जर आपण सूत्र जर बघितलं अगोदर तर आपल्याला एल माहीत पाहिजे. मग एल काय भानगड आहे, एन भागिले 2 काय भानगड आहे, सी एफ काय आहे, एफ काय आहे, एच काय, ह्या सगळ्या गोष्टीची अगोदर आपल्याला माहिती असली पाहिजे. आता सगळ्यात अगोदर बघूया आपण एफ, आपण थोडं उलट येऊ. एफ कशाला म्हणायचं, तर एफ म्हणजे आपण फ्रिक्वेन्सी, म्हणजे काय वारंवारता असते बरोबर. मग सगळ्यात मोठी वारंवारता कोणती आहे, तिला घ्यायचं एफ. आलं का लक्षामध्ये, एफ. इथपर्यंत समजलं. आता ही वारंवारता आहे. हां, आता इथं या ठिकाणी काय करायचं, 150 आपण जशास तसे लिहू. त्यानंतर 150 आणि 500 किती झाले, 750 आणि 300 किती झाले, हो 650. 650 आणि 300 किती झाले, 950. 950 आणि 50 किती झाले, 1000. इथपर्यंत समजलं. आता एफच्या समोरचा जो अंक आहे त्याच्यावर जायचं आणि तो सी एफ घ्यायचा. आलं का लक्षामध्ये, एफ किती घेतला आपण, 500. सी एफ किती घेतला आपण, 1150 बरोबर. आणि त्याच्यानंतर एल काय घ्यायचा, जो आपण एफ घातला आहे एफच्या सरळ यायचा आणि जो वर्ग आहे का त्या वर्गाच्या खालचा. एल म्हणजे काय, लो क्लास. एल म्हणजे काय, लो क्लास म्हणजे खालचा वर्ग. किती मग इथं तुम्हाला सी एफ मिळाला, एल मिळाला, एफ मिळाला, एन मिळाला. एन किती आहे, सगळा एकूण इथं बेरी झालेली आहे, किती एन, 1000. आता राहिला एच. एच कसा काढायचा, एच म्हणजे वर्गांतर. एच म्हणजे दोन वर्गमध्ये असलेलं अंतर. 8 पासून ते 10 पर्यंत किती अंतर आहे, 2 लिहून टाकायचं एच बरोबर. आता सगळ्या किमती मिळाल्या की नाही, आता आपण काढू मध्यक. एल बरोबर किती घेतला आपण, 10 अधिक एन भागिले 2 म्हणजे काय, 1000 भागिले 2 करणार आपण बरोबर. आपण इथंच करू, एन भागिले 2 बरोबर किती येतील, मग 1000 जर 2 भाग दिला तर 500. म्हणजे आपल्याला इकडे जास्त क्रिया करायची गरज नाही. सी एफ किती आहे, 150 भागिले एफ किती घेतलेला आपण, 500. एच किती आहे, 2. आता परत 10 अधिक या दोघांच्या अगोदर वजाबाकी करा, किती येईल, 350. 350 भागिले 500 गुणिले 2 कोणते, हे 2. 0 0 कट करा, 2 भाग देऊ आपण, 2 1 2 आणि 25 2 50. दोघाला 5 भाग देतो, 5 5 5 7 35. आता 10 अधिक 7 6 5 आचं असं आलं बरोबर. आता अपूर्णांकाची बेरीज आहे, 5 10 50, 7 1 7 छेदामध्ये 5, म्हणजे 57 भागिले 5. आता आपण 57 ला 5 भाग देऊ, 5 1 परत 5 1 5 उरले 2 पॉईंट द्या, किती येईल, 5 4 20. म्हणजे उत्तर किती येईल, 11.4 11.4. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला मध्य काढायचा असतो. अतिशय सोपी गोष्ट आहे, फक्त या गोष्टी तुम्हाला काढता आल्या पाहिजे, ठीक आहे का. सराव संच 6.2 मध्ये आपण मध्य काढणे याचं दुसरं उदाहरण अभ्यासू. अगोदर दिलेले वर्ग सलग आहेत का बघून घ्या, आहेत ना,
50 100 100 ते 150 150 ते 200 म्हणजे सलग वर्ग दिलेत बरोबर आणि वारंवारत सुद्धा दिली आता आपण काय करत असतो सर्वात मोठी जी वारंवारता आहे ती काय घ्यायची आपल्याला एफ घेतली त्याच्यानंतर आपण काय करू आता संचित वारंवारता काढत असताना अगोदर 33 जशास तसे 33 अधिक 30 63 63 अधिक 90 किती येतील 153 153 आणि 80 किती होतात 200 किती 33 बरोबर आणि 233 आणि 17 किती होतात 250 म्हणजे याचा अर्थ एकूण वारंवारता किती आहे 250 आपण n भागिले 10 जर 2 केलं तर काय येईल 250 भागिले 2 म्हणजे उत्तर किती मिळेल आपल्याला 250 4 दे म्हणजे किती 125 ओके आता आपण काय करत असतो f च्या सरळच्या वरची काय घ्यायची संख्या आपल्याला cf बरोबर आणखी दोन वर्गामध्ये असलेले अंतर आता आपण इथे cf लिहू cf किती घेतला आपण 63 आणि f किती घेतला 90 त्यानंतर आपण दोन वर्गामध्ये असलेले अंतर किती या ठिकाणी 50 अजून आपलं काय राहिलं l l काय करत असतो आपण आपल्या वारंवारतेचा खालचा वर्ग म्हणजे किती येणार आपण या ठिकाणी 150 किंवा 150 आता आपण मध्यकचं सूत्र लिहू मध्यक बरोबर काय सूत्र आपलं l अधिक कंसामध्ये n भागिले 2 वजा cf छेदामध्ये f गुणिला h सूत्रात किंमत ठेवू आपण l किती घेतला आपण 150 त्यानंतर अधिक cf किती n भागिले 2 किती आणला आपण 125 125 वजा cf किती घेतला आपण या ठिकाणी 63 छेदामध्ये f लिहू आपण 90 आणि आपलं वर्गांतर जे आहे 50 आपण जशास तसे लिहून घेऊ आता 150 जशास तसेच अधिक दोघांची वजाबाकी करा 125 मधून 63 गेले किती राहतील 5 वजा 3 किती राहतात 2 त्यानंतर 12 वजा 6 किती राहतील 62 ओके आता आपण काय करू छेदामध्ये 90 सॉरी फक्त याच्या छेदामध्ये 90 गुणिले 50 याचे 0 0 कट करा आता काय करू आपण 150 अधिक यांची काटाकाटी होते का बरं ठीक आहे आपण 5 दुने 10 5 सक 30 आणि 1 हातच्याचा 31 भागिले 9 9 ना आपण अगोदरला भाग देऊ किती येईल 9 1 9 7 9 3 म्हणजे 150 अधिक 9 3 27 उरले किती 4 9 चौक 36 किती उरतात परत 4 9 चौक 36 9 चौक 36 असे येणार आहे बरोबर आता यांची बेरीज करू आपण किती येतील 150 अधिक 34 किती होतात 84.44 असं तुम्ही उत्तर त्याचं लिहू शकता ठीक आहे आपल्याला काय सांगितलं मुंबई पुणे द्रुत मार्ग गतीवरील द्रुत गती मार्गावरील वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलीस चौकीवर केलेल्या सर्वेक्षणामध्ये काय आढळलं आपल्याला की पुढील प्रमाणे काय निरीक्षण आढळले जे की याच्यामध्ये काय झाले वाहनाची गती म्हणजे 60 ते 64 असणारे वाहन संख्या 10 आहे 65 ते 69 असणारे 34 हे वर्ग दिलेत आणि त्यांची वारंवारता आहे पण या ठिकाणी मध्य काढत असताना मी तुम्हाला पहिल्याच प्रश्नामध्ये सांगितलं होतं काय की आपल्याला दिलेले वर्ग हे सलग असले पाहिजे सलग वर्ग म्हणजे काय की पहिल्या वर्गाचा वरचा वर्ग आणि दुसऱ्या वर्गाचा खालचा वर्ग हे दोन्ही एकच असले पाहिजेत इथं आहेत का नाही मग सलग करण्यासाठी काय करायचं तर या दोघांमध्ये असलेला फरक अगोदर लक्षात घ्या कितीचा फरक आहे 1 च्या अर्धे जर केले आपण तर किती येईल अर्धा म्हणजे 0.5 मग 0.5 हा खालच्या वर्गामधून वजा करायचा ना वरच्या वर्गामध्ये मिळवायचा असं लक्षात ठेवा प्लस मायनस मग याच्यामधून जर 0.5 वजा केला आपण तर किती येईल 59.5 ते इथं जर प्लस केला आपण तर किती येईल 64. समजलं या ठिकाणी परत जर आपण वजा केला तर किती येईल 64.5 ते इथं किती येईल 69.5 परत 69.5 ते 74.5 74.5 ते 79.5 त्याच्यानंतर 79.5 ते 84.5 आणि 84.5 ते 89.5 आलं का लक्षामध्ये बघा आता वर्ग सलग झाले की नाही झाले याला म्हणायचं वर्ग सलग करणे समजलं आता आपण आपल्या उदाहरणाकडे वळूया आपण अगोदर संचित वारंवारता तयार करू इथे या ठिकाणी किती देईल 10 10 अधिक 34 44 अधिक 55 99 अधिक 85
194 अधिक 6 200 म्हणजे n बरोबर किती मिळेल आपल्याला या ठिकाणी 200 200 भागिले 2 जर केला पण तर उत्तर येईल 100 आता cf घेण्यासाठी आपण काय करणार सगळ्यात मोठी वारंवारता कोणती आहे तिला आपण f घेणार बरोबर तिच्या वरची वारंवारता म्हणजे 99 काय घेणार आपण cf इथे लिहू म्हणजे आपल्याला नंतर लक्षात येईल त्याच्यानंतर याच्या खालचा वर्ग कोणता घ्यायचा मग हाच घ्यायचा 74.5 त्याच्यानंतर वर्गांतर आता वर्गांतर कसं काढायचं इथं तर फरक दिलेला आहे मग या ठिकाणी काय करायचं 64 आणि 64 दोघांचाही समावेश झाला पाहिजे 60 61 62 63 64 किती झाले 5 नाही तुम्ही म्हणता 4 चाच फरक आहे किती घ्यायची द 5 या ठिकाणी थोडं वर्ग सलग करत असताना लक्षात घ्या जर इथं कळत नसेल तर इथं घ्या इथं लिहा वजा बाय करा 64.5 मधून आपण काय करू खालचा वर्ग वजा करू किती येईल 59.5 5 ने 5 गेले 14 तून 9 गेले किती राहतात 5 इधर आले 5 5 5 गेले 0 अलग ने 5 म्हणजे वर्गांतर किती घ्यायचं 5 इथं काय करायचं दोघांचाही समावेश करायचा 60 पण घ्यायचे आणि 64 पण घ्यायचे अलग लक्षात वर्गांतर काढत असताना जेव्हा वर्ग सलग नसतात तेव्हा काय करायचं दोघांचा समावेश करायचा 60 61 62 63 64 5 येतात 4 येत नाही आता आपण आपल्या सूत्राकडे वळूया मध्यक बरोबर l किती घेतला आपण 74.5 अधिक n भागिले 2 किती काढलं उत्तर आपण 100 वजा cf किती घेतलेला आपण 99 छेदामध्ये f किती आहे आपला 85 गुणिला h किती आहे 5 आता परत 74.5 अधिक दोघाची वजा किती येईल 1 1 छेद 85 गुणिले इथे किती येतं 5 आता आपण 5 ने त्याला भाग देऊ 5 1 5 7 म्हणजे 1 छेद किती आलं उत्तर 17 म्हणजे 74.5 अधिक 1 छेद 17 आता आपण याला 17 ने गुणवायचं आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचा काही टेंशन घ्यायचं नाही 17 5 85 त्याच्यानंतर हाचाले 8 भाग ठीक आहे भाग देतात नसं तुम्हाला 17 चा पाडा येत नाही तुम्हाला की नाही मग आपण काय करू 74.5 गुणिले असं करू 17 7 5 35 हाचाला 3 7 4 28 आणि 3 31 हाचाला 3 7 7 49 आणि 3 52 आता 1 ना भाग द्यायचं म्हटलं तर उत्तर आपण तेवढंच लिहणार बरोबर लिहून टाकू 5 6 6 7 5 12 किती अंक अगोदर पॉइंट आहे 1 अंक अगोदर म्हणजे किती उत्तर येईल 1266.5 अधिक आपल्याला हा 1 मिळवायचा त्याच्यामध्ये म्हणजे किती येईल 1267.5 आपण काय काढलं आहे किती येतं उत्तर बघा 74.5 किती 74.5 कुड़ियाला घड़ आधी या ठिकाणी किती आले तर 74.5 पुढे अधिक किती राहिला 1 छेद आपण 1/17 ची किंमत काढू किंवा तिरकस गुणाकार तुम्ही या ठिकाणी करू शकता आपण काय करू 1/17 ची किंमत काढू म्हणजे काय करायचं आपल्याला 1 ला 17 ने भाग द्यायचा बघा 17 ने 1 ला भागला असं काय करायचं 17 ने 1 ला भाग जातो का नाही 0. कळलं की झाली आता 10 10 ला भाग जातो का नाही म्हणजे परत काय करायचं 0 घ्यायचं म्हणजे किती झाले आता इथं 100 17 5 85
त्याच्यानंतर वजाबाकी किती नी द 15 आता परत 17 ने भाग देतो का नाही पॉइंट दिला आपण 0 येऊ 17 36 आता जी बाकी आहे ती तशीच ठेवून द्या पण इथे येणार उत्तर किती घ्यायचं आपल्याला 17 ची किंमत 0.058 ओके आता आपण यांची बेरीज करू याचे पुढे पुढे काहीच नाही म्हणजे काय असतात 0 0 अधिक 8 8 0 अधिक 5 5 त्याच्यानंतर 5 अधिक 0 5 त्याच्यानंतर पॉइंट देऊन टाकू आणि 74 जशास तसे म्हणजे या ठिकाणी आपल्याला 74.558 उत्तर भेटेल 6.2 मध्ये मध्य काढण्याचा आपण चौथा उदाहरण अभ्यासू जे की आपल्याला सर्व संच 6.2 मध्ये शेवटचं दिलेलं आहे या ठिकाणी जर आपण वर्ग बघितले या ठिकाणी काय विविध कारखान्यांमध्ये उत्पादन होणाऱ्या दिव्याची संख्या आणि कारखान्याची संख्या आपल्या या ठिकाणी दिलेली आहे आता दिव्याची संख्या हजार मध्ये दिलेली आहे 30000 ते 40000 उत्पन्न करणारे कारखाने किती येतं 12 म्हणजे या पद्धतीने आपल्याला सारणी दिलेली आहे या ठिकाणी अगोदर काय करायचे वर्ग सलग आहेत की आहेत काही सलग करायची गरज आहे का परत नाही या ठिकाणी दिलेली वारंवारता आता आपण काय करू अगोदर संचित वारंवारता तयार करू किती या ठिकाणी 12 12 आणि 35 किती येतात 47 47 अधिक 20 67 अधिक 15 पटकन सांगायचे किती येतात 82 बरोबर 82 अधिक 8 किती झाले 90 90 अधिक 7 97 अधिक 8 किती येतात 105 म्हणजे या ठिकाणी n बरोबर किती मिळेल आपल्याला 105 आपण जर n भागिले 2 केलं तर उत्तर किती येईल 105 भागिले 2 म्हणजे उत्तर किती मिळेल आपल्याला 52.5 ओके आता एल किती घेत असतो आपण जी सगळ्यात मोठी वारंवारता ती आपण काय घेत असतो एफ आणि त्याच्या समोरचा जो वर्ग आहे आपला त्याला आपण काय घेत असतो त्या वर्गाचा खालचा वर्ग घ्यायचा असतो आपल्याला एल म्हणजे या ठिकाणी आपण एल किती घेणार 40 एच म्हणजे काय वर्गांतर किती या दोघांमध्ये असलेल्या वर्गामध्ये फरक 30 ते 40 10 चा फरक ओके अजून काय राहिला एफ किती घेतला आपण 35 आता वारंवारतेच्या समोरच्याची वरची वारंवारता आपण सी एफ घेत असतो इथपर्यंत समजलं आता आपण आपल्या सूत्राकडे वळूया मध्यकचं सूत्र काय असतं एल बरोबर एन भागिले 2 वजा सी एफ त्यानंतर एल अधिक बरोबर एफ आणि गुणिले एच आता एल किती घेतलेलं आहे आपण 40 अधिक एन भागिले 2 चं उत्तर किती काढलं आपण 52.5 वजा सी एफ किती घेतला आपण 35 हा 12 भागिले एफ किती आहे 35 गुणिले वर्गांतर आहे 10 आता आपण काय करू 40 अधिक या दोघांची वजाबाकी किती येईल 52चा 12 जर आपण केलं तर उत्तर येईल 40.5 गुणिले हे 10 छेदामध्ये किती येतं 35 आपण 10चा पॉइंट कट करू म्हणजे काय 10चा शून्य कट केला तिथे किती येतील 405 आता 5 ने भाग देऊ आपण 5 7 35 8 5 40 आणि 5 1 5 आज म्हणजे उत्तर किती आता 40 अधिक 81.7 81.7 ला आपण काय करू 81 ला आपण 7 ने भाग देऊ आता 7 1 7 1 7 बरोबर उरला 1 परत 7 1 7 पॉइंट देऊ आता आपण किती उरले 4 पॉइंट देऊ किती 7 5 35 किती उरले परत 5 साती साती 49 ठीक आहे आता उत्तर किती येईल 40 अधिक 11 म्हणजे 40 अधिक 11 पॉइंट आपण 57 जर केलं तर उत्तर किती येईल 51.57 याला जर राऊंड फिगर केलं तुम्ही तर 52 लिहू शकता म्हणजे 52 दिवे लिहून टाका बरोबर आहे